शिंदे ठाकरे गटातील वाद काही केल्या थांबत नसून एकमेकांवर सतत टीका सुरू आहे दरम्यान संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरमधल्या मेळाव्यात सुषमा अंधारेंबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि के या प्रकरणी सुषमा अंधारेंनी शिरसाटांविरोधात महिला आयोगाकडे तक्रार केली आहे या प्रकरणी महिला आयोगाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी आता सुषमा अंधारेंनी केली या सगळ्या प्रकरणामध्ये आता स्वतः संजय शिरसाट काय म्हणाले पाहूया त्याबरोबर आमदार संजय शिरसाट आहेत तुम्ही केलेलं वक्तव्य आणि त्यानंतर आता महिला आयोगाकडे ही तक्रार झालेली आहे काय प्रतिक्रिया मला वाटतं या प्रकरणामध्ये सुषमा अंधारेचाच गेम करायचा प्रयत्न काही लोक करत आहेत एवढ्या हुशार असून त्या ट्विटरवर हँडलवर काही कसं काय लिहितात मला कळत नाही माझा जर तुम्ही जर व्हिडिओ जो तुमच्याकडेच आहे त्यात जर तुम्ही पाहिलं तर मी दोन वाक्य बोललेले ज्याच्यावर त्यांचं ऑब्जेक्शन आहे पहिलं आहे की अब्दुल सत्तार आणि संदीपान बुमरा दोन्ही मिनिस्टर त्यांच्याकडं असलेले यांच्या सभा मग त्या सभेमध्ये तुम्ही काय लफडे केले असं मी त्यांना विचारलं की बाई ही बाई येणार आहेत ही ताई येणार आहे आणि ते तो भाषण करणार आहे तर काही लफडे केले का तुम्ही म्हणजे आर्थिक असतील काय असेल असं काही आहे का या अर्थानं तो शब्द मी वापरला दुसरा शब्द मी दुसरं एक वाक्य माझं हे होतं की सुभेदारी गेस्ट हाऊस सोडून मग याने मातोश्रीला फोन केला आणि सुभेदारी गेस्ट हाऊस सोडून रामाला का गेला ते जे सुभेदारी गेस्ट हाऊस आहे त्या सुभेदारी गेस्ट हाऊसमध्ये स्वर्गीय इंदिरा गांधी राहिलेले आहेत लालबहादूर शास्त्री राहिलेले आहेत व्ही पी सिंग राहिलेले आहेत पुन्हा शरद पवार हजारो वेळा राहिले असतील हजार वेळाला पुन्हा मागचे जे पूर्वीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब राहिलेले एवढं चांगलं गेस्ट हाऊस असताना तुम्हाला फाईव्ह स्टार मध्ये जायची गरज काय अहो शिवसैनिक जो आहे ना तो उपाशी पोटी राहून जय भवानी जय शिवाजी घोषणा देणारा शिवसैनिक आहे त्याला ही संस्कृती आवडत नाहीये ह्याच्यात असलील काय या सगळ्या प्रकरणानंतर तुमच्यावर आ... टीका होते महाविका मुख्यतः महाविकास आघाडीच्या महिला ज्या आहेत त्यांच्याकडून रुपाली ठोंबरेंनी देखील वक्तव्य केलेले आहेत के ते तुमच्या घर घरं मुंबईचे वगैरे हे सगळे विषय काढण्यात आलेले आहेत कसं पाहत आहे त्याच्या अरे या, या, या महिलांना काय मला होत समजत नाही काय झालं यांना स्वतःचं घर सांभाळ ना कशाला लोकांचे घरं कुठं हे काय हे पाहतात तिने काहीतरी बोललं म्हणे बातरवर मजल्यावर घर हो माझा फ्लॅट आहे ना बँकेत जाऊन लोन आहे किती तेही पाहून घ्या ना एकदा आणखीन दोन फ्लॅट आहे तुझ्या करून घे रे धन्यवाद माझ्याबरोबर होते संजय शिरसाट आणि त्यांनी एकूणच सध्याची त्यांच्यावर होत असलेले आरोप महिला आयोगाच्या संदर्भात झालेली तक्रार आणि इतर सगळ्या प्रश्नांवर रोखोक उत्तरे दिलेल्या आहेत प्रशांत बळे एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट